Hello everyone. I am a Gaurav More from Power Filter Pada. Noko. जो दिवस माझ्या आयुष्यात नको यायला पाहिजे होता असं मी देवाला प्रार्थना करत होतो. शेवटी तो दिवस आलाच. मी खांडेकर कडे मदत मागायला आलोय. एक नंबर जोकर. हा हा बायको बोल. हा आलोय मी प्रसादच्याच घरी चाललोय. हो पोचलोय जस्ट. हा नको नको तू काळजी करू नको. मी त्याला सांगेन. मी त्याला बोललो ना की अरे प्रसाद हे बघ माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी मला 50,000 रुपये पाहिजे त्यार. तो पुढे काहीच बोलणार नाही. लगेच पैसे काढून देईन. अगं माझा भाऊ मनाने मोठा आहे. होय होय तू काळजी नको करू. मी आहे ना. मी सगळं सांभाळून घेईन. तुला काय सांगू यार आमच्या दोघांचं बॉन्डिंग. खांडेकर म्हणजे माझ्या काजाचा तुकडा आहे. तुला माहिती आहे का त्याच्या नावातच टॅलेंट आहे. आणि ज्यांच्या नावात टॅलेंट असतं ना ती लोकांना मदत करतात. पार्टी देत ना तो भाग वेगळा. मदत करतात. नाही ना तू टेन्शन घेऊ नको. मी चाललोय आता जस्ट बघ पोहोचतोच आहे मी. हा ठीक आहे करतो तुला फोन. हा मी पैसे घेऊन येतो. येतो रे. आलो आलो चल बाय बाय बाय. या लॉकडाऊनमुळे काय काय करावं लागतंय काय माहिती. आता खांडेकरला गेल्या गेल्या मी कसं भेटू यार. हाय खांडेकर. नको. खांडेकर कसं आहे. नको खांडेकर. हे चालेल हे चालेल. हे मस्त. हा जॉब मस्त. काय करू काय करू मी. हॅलो. याने का हत्ती पाळलाय. खांडेकर. खांडेकर. गौऱ्या. खांडेकर. माझ्या भावा. मी खांडे. खांडेकर. खांडे. अयो लॉकडाऊनची मिठी जमली भावा. आपल्याला जमली जमली. गौऱ्या लॉकडाऊन नंतर 3 महिन्यांनी भेटलो आपण यार. गौऱ्या कसा आहेस तू. मस्त आहे. गौऱ्या काय माझे पोहे कुठे. पोहे म्हणजे. सुदामा. सुदामाचे पोहे नाही घेऊन आला. मी सुदामा म्हणजे तू माझा कृष्ण प्रसाद. तू सॉरी सॉरी तू माझा कृष्ण. बघायस यार तू बस ना. बसू बसू. मी बसू. अरे बस. तुझं घर अख्खं तुझं घर आहे. बस तू. बसू. मी तर बसू. इथं बसतो. तिकडे मी बसणार. मम्मी मस्त यार. मी असं बसतो. अरे खाली का बसलास. बस ना वरती. बस बसू. वर बसतोय. बसतो नाही. मस्त आहे रे नरो. अरे व्यायाम पण होते. लॉकडाऊन मध्ये काय केलंस. मी हे लॉकडाऊन मध्ये. लॉकडाऊन मध्ये काय केलंस. मुलीची फी भरायची आहे ना 50,000 रुपये. मी काय केलं माहितीये लॉकडाऊन मध्ये. अरे तिची फी भरायची आहे रे. मी काय काय केलं माहितीये. 50,000. पेंटिंग शिकलो. ऐक ना पुढचं माझं. 50,000 फी भरायची. ऐक ना एक मिनिट बाई. हा माझा मास्टरपीस आहे. आतापर्यंत मी केलेल्या पेंटिंग मधला मास्टरपीस आहे. पहिली नजर तुझी पडणार आहे. गौऱ्या तू मित्र आहेस ना आपला. बघा आता डॅन. अरे भावा ह्याच्यावर कुणीतरी थुंकलंय. गौऱ्या अरे स्ट्रोक्स आहेत यार. स्ट्रोक्स आहेत तू. सॉरी मी असं बोललो. नाही मी छोटासा असा एक विनोद केला छोटासा. बाकी काय नाही यार. सवय केली ना गौऱ्या. भाई ही वेगळी आर्ट आहे. म्हणजे यातली खास गोष्ट काय माहितीये. काय यातल्या नीट बघ. यातल्या छटा. कोण छटा. शेड्स बघ. छटा बघ याच्या. हा यार म्हणजे भाई खरं खरं सांगायचं. स्पीचलेस. शब्दच नाही माझ्याकडे. बघ
अरे मी नाही बघू शकत. बघ नीट बघ बघ ना नाही नाही डिटेल मध्ये बघ. 50,000 फी बघ. व्हॉट अ पेंटिंग यार. मला सांग कसं वाटतं. अरे काय पेंटिंग आहे. काय पेंटिंग यार. व्हॉट अ पेंटिंग यार. हे पेंटिंग इथलं नाहीये. हे एक्झिबिशनला गेलं पाहिजे. याची प्राइस करोडो रुपये. करोडो रुपये. हो मग करोडो रुपये. बसू ना चालेल नाही ते भाई. बस काय बसलास. म्हणजे विचारलं तुला. एक काम कर. काय तुझ्याकडे 1,000 रुपये असतील. 1,000 रुपये तुला मी त्याचे 1 कोटी करून देऊ शकतो. 1,000 रुपयाचे दे. 1 कोटी होतील. पण ते माझ्या मुलीचे फीचं सगळं होईल ना ऍडजस्ट. हे चित्र तुला. नको आहे. नको. हे चित्र तुला. नको यार. भावड्या तू इंटरनॅशनल मार्केटमध्ये वी. नको नको. मी नाही विकू शकत. वरची काढ ना. 1 कोटी का. 1 अब्जला विक. नको ना यार. हरबोला विक. नको. मी नाही विचारणार कितीला विक. 1,000 रुपये धर माझे. तुला मी एवढं तर करू शकतो ना मित्राडी. आ घे ना भाई. हे तुला गिफ्ट. हा ठीक आहे. ते बोल ना. काय हात बोल. काय बोलत होता. माझा पगार आहे ना 40% कट झालाय. तर माझ्या मुलीचं ऍडमिशन करायचं चिंटीचं आपल्या. ते 50,000 मला पाहिजे. फी भरायची आहे. देणार 50,000 रुपये. मी आणि बायको आम्ही दोघे काल बोलत बसलो होतो. ती मला म्हणाली. काय वहिनी कशा आहेत. वहिनी मस्त आहे. अहो काय कोरोना आहे ना. कोरोनामुळे 3.5 महिने लॉकडाऊन होतं. माझा पगार 40% आता कमी झालाय. कळलं ना. मला पगार आता कमी झालाय. मुलीचं ऍडमिशन करायचं आहे दुसरी तिचं. मला 50,000 रुपये पाहिजे. दे ना यार. तुझी बहिणी काय बोलली. तुम्ही भाऊजींकडे जा. ते तुमचे खूप चांगले मित्र आहेत. मी बोललो हो. तू देणार मला पैसे. मग मी तुझ्याकडे आलो आहे. देशील ना मला पैसे. देशील ना. सॉरी मी तंद्री लागली. दुसरीकडे होतो. काय बोलवतो. काय बोलवतो. मी दुसरीकडेच गेलो. बोल बोल काय बोलवतो. मला 50,000 रुपये पाहिजे मुलीचं ऍडमिशन करायचं. बरं एक सेकंड यार. मी आल्यापासून मास्कच नाही लावलाय. मला डॉक्टरांनी सांगितलंय. कोण आलं तर बाबा आधी मास्क लावून बोल. बाकी काय नाही. मला सॉरी लावू दे. बोल. हा मास्क आहे. ऐक ना. मला 50,000 रुपये पाहिजे. दे ना यार मला. 50,000 रुपये पाहिजे मला ऍडमिशन करायचं मुलीचं. ऐकायला येत नाही काय. हा 5 रुपयाला रुमाल लावून तुला ऐकायला येत नाही. नाही नाही. ते डॉक्टरांनी सांगितलंय की ज्यांच्या नावात टॅलेंट आहे त्यांनी कान पण जाका. विषाणू कानात पण जाऊ शकतो. असला कुठला विषाणू तू कानात जाईल यार. अरे मला 50,000 रुपये पाहिजे. यार काय करतोस यार. कानाचे धडे बसले सगळे. तुझ्या कानाचे धडे बसले. तिथं माझे. दे ना यार. रे मला मुलीचं ऍडमिशन करायचं आहे. दे ना यार. गौऱ्या गौऱ्या किडनी स्टोन दुखायला लागला. छातीत छातीत पण दुखायला. गौऱ्या गौऱ्या खूप खर्च आहे यार. गौऱ्या गौऱ्या मला आता गाडी ठोकली. 17 लाख रुपये खर्च आहे. मुलाची फी भरायची आहे 22 लाख रुपये. बायकोचं बोर्ड भाजलंय. प्लास्टिक सर्जरी करायची 18 कोटी. गौऱ्या राहू दे भाव. चलिये बसव सोप्यावर. बस झाली. ये कशाला. ये बस. नाही राहू दे. राहू दे. बस झालं. ये बस बस. ये राहू दे. सोडू दे. बस बस. अरे हो ना कळलं ना. त्याच्यात नको देऊ ना पैसे यार. किती नखरे करतो यार तू. हा विश्वासातला म्हणून तुझ्याकडे पैसे मागायला आलो ना. आणि मला काय मेसेज केला. घाबरू नका. बोला. मोकळे व्हा. एकमेकांना असं मेसेज करा. काय मनात असेल तर बोला. असं तुम्हाला मेसेज केला म्हणून मी तुझ्याकडे आलो ना यार. तुला देतो ना मी 2-3 महिन्यांनी पैसे. नाही त्याच्यात नको देऊ. माझं काय झालंय काय नाही ते ऐकून तर की ऐकायला आधीच. हे होतंय ते होतंय. कशाला पाहिजे. नको देऊ मला पैसे. कळलं ना. मी जातो. मी बघेन माझं काय ते. ते हे फक्त इंटरनॅशनल लेवलला तू विकशील. काय ते चित्र. आता चित्र इंटरनॅशनल लेवलला. हे काय हे चित्र आहे. हे चित्र आहे. असं चित्र परत काढलं ना गळा चिरून तुझा लक्षात ठेव. हा आणि जर परत मला कधी झोपेत जरी गाणं गाताना दिसलास ना इथे चिरेन पीओपी भरेन आणि तुला पिलर म्हणून उभा करेन. लक्षात ठेव. कळलं. गातो कशी परत. पैसे मागितलं तर हे सगळे दाखवतो मला पेंटिंग. स्ट्रोक म्हणतो स्ट्रोक. अशा दे ना यार 50,000 रुपये. हॅलो हॅलो राक्या. अरे साल्या कधी आजपर्यंत असं बघितलंय का रे की अख्खं वराड मॅरेज ऑफिसला पोहोचलंय आणि नवरदेव रजिस्टरला घ्यायला आलाय. हा काल पी पी पार्टी गेलीस ना आणि झोपला सगळी. आता तुम्ही आता मला पाठवलं इथं.
अरे नाही रे, लॉकडाऊन मुळे एक टॅक्सी वाला यायला तयार नाही यार. मी माझी बाईक घेऊन आलोय. नाही ना, आई बाबा म्हणते की आम्ही चालत येतो म्हणून. हा बरं, ऐक माझा, ऐक, नम्रता आली आहे का? हा, तिला थांबवून ठेव. ती कशी बशी तयार झाली लग्नाला. तिला जर कळलं लेट झालंय तर ती निघून जाईल. नाही नाही, मी येतो त्या रजिस्टरला घेऊन येतो यार, तुम्ही थांबा फक्त. हा आलो, अरे येतो, बोललो ना, आलो लगेच. हा चल. अरे वा, घोडीची आयो मस्त वाढली आहे. मी तुम्हाला घोडी दिसतोय? मी काय असं केलं? असं केलं मी? नवरा आहे मी, नवरा. नाही, नवराची एक्साइटमेंट चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून म्हटलं. एक्साइटमेंट चेहऱ्यावर नाही हो. चला चला. ऍक्च्युली माझी गाडी बंद पडली आहे. कुठे? म्हणजे माझ्याकडे गाडीच नाही. हे सांग कारण नको, हे सांग महत्वाचं आहे ते. मी कसं यायचं आता? हे आणले ना. हे आणले ना. हे खेळण्यातली गाडी काय जमणार नाही बाबा. चला ना. नाही जमणार नाही. अरे केवढा तो पाय माझा आता ह्याच्यावरती जातच नाही. एवढं एवढं कसं चढायचं? प्लीज चला ना, माझं लग्न आहे, लेट झालंय. ना जमणारच नाही. प्लीज जमणारच नाही. लॉकडाऊन मुळे टॅक्सीवाला पण यायला तयार नाही. होणारच नाही. तुम्ही नाही आला तर माझं लग्न होणार नाही. प्लीज, माझी चूक नाही, गाडी येणार माझी. नम्रता कशी बशी तयार झाली ती निघून जाईल. अरे मी कशी बशी करू याच्यावर? ऍक्च्युली ना एकदम असा विनोद आहे, पण काय माझी गरज आहे ना म्हणून. चला ना, चला ना. जमणार, तुमच्या पाया पडतो. पड म्हणजे खरोखर पाया पडू? तो बोलायचं नाही, पड. चला चला लवकर. असं असं नाही, पूर्ण पड लोटांगण. चल लोटांगण पूर्ण पड. माझी गरज आहे नाही तर तुम्हाला माहित आहे. हे विचार, फोटो काढ, फोटो काढ लवकर. किती मुद्दाम करशील रे आता? हा फोटो सगळीकडे फिरवशील ना? झालं तुमचं? चला ना आता, चला. केवढा येते चढायचं कस आता? नाही रे, म्हातारा आलो आता. नाही फक्त ना एवढंच केलंय आणि वीग लावलाय. तू म्हातारा नाहीयेस. फक्त माझं लग्न मोडायचं एवढंच तुझं डोक्यात फक्त, बस बाकी काही नाही. कसं चढायचं पण? हा करा ना ट्राय. माझं लग्न आहे हो, ती नम्रता निघून जाईल हो, बिचारी तयार झाली. जातो मी सांगतो, माझ्या हातावर पाय ठेवा आणि मग इथे पाय ठेवा. हा या, मस्त काम करतो. हा पाय याच्यावर ठेवतो. हा मग दुसरा पाय याच्यावर ठेवतो. हा हा मग तू परत इथे एक लाव, मग याच्यावर ठेवतो. मग चौथा पाय याच्यावर ठेवतो. डोंगर चढताय? स्कूटरवर बसायचं तुम्हाला? या ना, ठेवा ना पटकन. ए चल बाबा, चल चल ना. ए नाग्या, चल ना, चल. आये माझी बोट, माझी बोट अशी कशी झाली? आता मी उंगल्या कशा करणार? फ्रेश कसं करायचं उंगल्या? नाही ते म्हणजे नाही होणार रे. मग काय करताय? तू एक काम कर. काय? कासव बन कासव. मी चढतो मग तुम्हाला वरती. नाही माझ्या पाठीवर झोपा. जाऊ आपलं माझं लग्न आहे ना. नाही तर ना या पटकन. हा या चल. चल ना रे, चल नाहीतर लय मारीन. चल पटकन, चल ठेव ना पटकन. खाली जा, खाली जा. लेट चाल, ठेव ठेव ना पटकन. खाली जा, खाली जा. चल
संधी साधून निघ. माझा नमका नमका ना रे मणका मणका निघ रे. कसा निघू निघ. तो सांगतो तुला थांब काय आयडिया आयडिया. बाईक टाक इकडे. बाईक टाक उपकार नको रे. लग्न आहे माझं समजता जरा यार. हे बरं ना बाईक दोघांना उचल. कसं उचलू ह्याचा वजन तुझा वजन काका असं करू नका उचला हो. हे पण ना डायरेक्ट बसा ना. एक काम करा ना इथून या ना बसा ना. इथं पोरगी जायला ती निघून. मसे हे झालेलं इकडे बसा बसा. चल चल रे बसा बसा. इकडे कुठे आलो. कुठे इकडे इकडे आहे हो ते. लयच म्हाताराचं बेरिंग पकडलं आज. इथून इथं मारून गप करायचं ऐक ना. बस ना यार याच्यावर बस 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 बस. हा चला आता चला 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 चला. आणि मी चालवताना का बघू. नागाठाणीचा गोल घुमट. फक्त सया होऊ दे रे तुला मारून टाकतो का बघ. हेल्मेट पाहिजे. मला हेल्मेट पाहिजे. हेल्मेट पहिल्या माणसाला कंपल्सरी असते पाचायला नाही. ना मला हेल्मेट पाहिजे. थांब 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 थांब. हे घे रेडी रेडी रेडी. तिथं गुदगुल्या होत्यात. वर पकड वर. वर्गी गेली ना तू गेला माझ्या हातून. हा चल. अरे काढा. अरे अरे मरण ना रे मी. सोड ना. शांत बसा ना काका. बसलात ना गाडी चालू करू द्या. थांबा. अयो ब्रेक पडला. ब्रेक पडला. ब्रेक मारला. अरे ब्रेक पडला. अरे गाडी अजून चालू पण केली ना यार. मी गाडी जागेवरच आहे. काय मला वाटलं ब्रेक मारला. काय मळमळ लागलं. मला बाईक लागली. फक्त स्टार्टर मारला होता गाडीचा मी. आणि जगातला तू पहिलास ज्याला गाडी चालू केल्या गेल्या बाईक अशी लागली म्हणून. कळलं का. एक काम करूया ना आपण. काय तुझ्या बायकोला बोलव इकडे मी रजिस्ट्रेशन करतो. आता मला तेच करावं लागेल. कळलं काय. लय मुद्दाम केलंस तू. हा मला उतरव ना. नाही नाही तुम्हीच उतरा. आता उतरा. थांबा एक मिनिट फोन लावू द्या. चल. म्हणून ते टार्झन सारखे आवाज काढू नका. हॅलो नम्रता ऐक ना. तू एक काम कर ना. तू डायरेक्ट इकडे येतेस का ह्या चौकात. अगं ह्या चौकात नाही का ज्याच्या डाव्या बाजूने म्युझिक ऐकायला येतं. उजव्या बाजूने लाफ्टर ऐकायला येतात. हा त्या चौकात येते येते. हा लवकर लवकर. हा म्हणजे अरे कुठे होतास तू गौरव. मी किती वाट बघितली आणि काय हालत करून घेतलीस तू स्वतःची. थांब जरा. अरे आज आपलं लग्न आहे गौरव. आज तरी व्यवस्थित मुंडावळी काय. ही मोठी बहीण तुझी. माझी मोठी बहीण ना. माझी होणारी बायको आहे ती. माझी मोठी बहीण मुंडाळ बांधून कसा लिहिल. मला वाटलं ही तुझी बायको आहे. कसं शक्य आहे. हा मला चालणार. मला चालेल. एक काम कर. तुला सल्ला आहे. काय. रोज एक ग्लास दूध आणि दोन ओले खोजून खात जा. त्याने काय होईल. नंतर कळल तुला. ठीक आहे. सही करून घेऊया आपण. हा इकडे सही करून घेऊया. इथं सही करा रजिस्टरवर. नमा सही कर. सही कर नमा. सही कर. मी सही करते पण मी जी सही करणार आहे ती मी सही करते की सही नाही करत आहे हेच कळत नाही मला. सही ह्या स्क्रिप्ट मध्ये काही नाहीये. तुला फक्त सही करायला आले. आपलं जागा करत राहायचं काहीतरी. पेन लिहित नाहीये. पेन नाही. इकडे इकडे देवाचा संकेत आहे पुरी समजून जा. हो कसा तुम्ही काय सांगू नका तिला.
माझा पेरा मी झटकणार, तुला झटका दे, माझा पेरा मी झटकणार. आता नाही लग्न, पेन गेला. म्हणजे नाही नाही नाही, माझ्याकडे दुसरा पेन आहे ना, मी पेन देतो. नाही नाही चालणार, नाही चालणार. या रजिस्टर वर दोघांनी एकाच पेनाने एकाच वेळी एकाच ठिकाणी सही केली तर ती ग्राह्य धरली जाते, नाही तर लग्न ग्राह्य धरलं जाणार नाही. थांब ना, मी पेन आणतो शोधून. थांब थांब, मी आणतो की ना बघा पेन. नाही नाही मी आणणार. ए पोरी, हीच संधी आहे, लगेच पळून जा. तो नाही लगेच पळून जा, ऐक माझ. हो ताई, पळून जा, मी बघतो गौरवला. अच्छा साहब, आपने बताया मेरी मांग, मेरी मांग भरने से पहले. काय नाही तुला, ठीक नाही. सापडला का रे पेन? हो सापडला, सापडला. अरे भाई, ये बेवार उसको कोई लेके जा रहा है हॉस्पिटल में, कुछ भी कुछ आते लगने कर. एवढे पैसे कशाला काढताय? माझ्या स्किट मध्ये मला पंचेस नसतात, ते विकत घ्यायचे आहेत मला. तुला काय करायचं रे साड्या, पैसे द्यायचं काम कर ना. हँड्स अप, आम्ही बँकेवर दरोडा घातलाय. हँड्स अप. अरे दे ना लवकर पैसे, उशीर होतोय ना. इथे ही काच म्हणून एस्टॅब्लिश केलंय ना, इथून घे. वर्किंग कर आणि म्हणे पंचेस नाहीत मिळत. हँड्स अप. आम्ही दरोडेखोर आहे, आम्ही बँकच्या वर दरोडा घातला. हँड्स अप. वसाडिया, अर्धा तास आम्ही लाईनीत उभा आहोत. चल लाईनीत दे, लाईनीत येतोस का? चल. बघितले बने. हा, मी एवढा कॉमेडी दिसतोय? सगळं दुर्लक्षित करताय मला. तू दुर्लक्ष करायच्या लायकीचाच आहेस. चार्मिंग म्हणे. आता बघ. ॲडिसनचा वाशा इकडे. काय बोलला? काच फोडून बिडून अशी देणं फोडून. कॅश कुठं आहे? तिजोरीत. तिजोरी कुठं आहे? मॅनेजर जवळ. मॅनेजर कुठं आहे? तिजोरी जवळ. बस शाब्दिक संपले. आता शाब्दिक नको, एक्झिट. हो हा, मॅनेजर आहे का? ए साड्या, हँड्स अप, हँड्स अप. ए नाग्या, हँड्स अप बोललो, हँड्स अप. हात वर कर, हात वर कर. ए ए, हात वर कर, तर गोळ्या खाली ना. नाको करतो या. असं का करतोय? ए भाई, असं का वागतोय? हाच आमचा मॅनेजर आहे. हा असा स्लो आहे. आता घाल दरोडा, घाल. गेला तो. ए बाहेर, अरे बाहेर, बाहेर. धक्का धक्का द्याला ना बाई, लवकर चल रे. अरे बाप बने, आता कशी बँक लुटायची रे? अरे हा लय स्लो आहे यार. हा ना. ए ए, पासवर्ड कोणाला माहिती आहे? हा लवकर सांग. कशाला करतो? कशाला करतो? माही. नाही, तुला माहित नाहीये. आहे तुला माहिती आहे तर, तुला माहिती आहे ना? सांग पासवर्ड. सांग हा, सांग पासवर्ड. पासवर्ड सांग.
दोन चार 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 गौरे भाई ऐक ना, हा पासवर्ड सांगेपर्यंत ना मी जरा गावी जाऊन भजन करून येतो. तुझी खास काय अजून गेली नाही का? अरे मग किती स्लो बोलतो यार, ए भाई पटापट बोल ना. सांग ना यार पासवर्ड, सांग ना यार. भाई घाबरलाय, भाई घाबरलाय. केवढं नको ना, तू पासवर्ड सांग ना यार. तू असा बोललास तर मी कधी चोरी करणार, कधी घरी जाणार, नाही जमणार आम्हाला ते. हे काम कर, एक काम कर, मी मी आकडा सांगतो, तू फक्त मानेने हो किंवा नाही सांगा, फक्त मान हलव. नको बोलू रे. ओके नको बोलू, कळलं तू? एक अशीच मोडीन मी काय मार. तुझ्या बापाने नाही असं केलं होतं का रे? एवढं असं कर ना, असं करून सांग ना पटकन. हा बघ राहू दे, हे मरू दे. एक काम कर, मी तुला आकडा सांगतो, हो किंवा नाही एवढंच सांग. हो असेल तर हो बोल, नसेल तर एवढंच कर. हा बस. ओके हा. एक दोन तीन चार पाच सहा हो सहा दोन चार पाच सहा सहा चार ला होता. भाई अरे कोण आहे हा भाई? कोण आहे बे तू? कोण आहे यार? एकदा फक्त पासवर्ड मिळू दे रे. नाही तुझ्या घशात एक्झॉस्ट फॅन बसवला ना तर माझं नाव बदल. पटापट सगळे शब्द बाहेर. असे बघ तू एकदा. हे नाग्या पासवर्ड सांग रे, पोलीस येतील. पोलीस येत सांग ना, पासवर्ड सांग ना. दोन चार पाच सात. पुढे सांग, पुढे सांग. आठ आठ ठ. अरे बोललो ना ठ, तू कशाला बोलतोयस? वत नाही. मी तुला कुत्र्यासारखा मारीन, लक्षात ठेव. कुत्र्यासारखा मारीन. चांगला यार पासवर्ड. ऐक ना भाई, हे तिजोरीचं जाऊ दे. तुझ्याकडे दुसरा काय ऑप्शन आहे का तिजोरी उघडायला? मग दे काय काय काय. चावी. चावी दे ना. मग कुठे ठेवली? खाणार नाही, खाणार नाही. ईशा कुठली भाषा ही? खैशात. हिब्रू आहेस तू? हिब्रू आहेस का? खैशात त्याचा चावी. हा दे तो. राहू दे, चार वर्ष लागतील तुला काढायला. चावी देतो. एवढ्या चाव्यात ह्याच्यातले कुठले? ही लाव लाव लाव. बाईकची आहे. अरे भाई बाईकची चावी सांगतो यार. नको रे असं करू. दुसरी सांग, दुसरी कुठले, दुसरी कुठले? घराची आहे. असं नको करू इकडे. एक काम कर, मी तुला विचारतो, फक्त हो किंवा नाही एवढंच सांग, बाकी काहीच बोलू नको. ही चावी आहे ना? ही चावी आहे ना? ही चावी आहे ना? वा वा वा, मी तुझ्यावरती खुश झालो. ह्या तिन्ही चाव्या तुला ठेवले लाकूड तोड्या. अरे बाई लाकूड तोड्याची गोष्ट करतो का आता? अबे ते देत नाही ना चावी. अरे मी काय करू भाई? तू कशाला नाही बँकेत मला? मी आणला तुला. हे भाऊ ऐक ना, मी तुझ्या पाया पडतो रे. एक काम कर पण मरू दे, ही सगळ्या चाव्या लाव. अरे भाई लय चाव्या आहेत भाई. लाव मरू दे, येऊ द्या पोलीस. तू लाव चाव्या.
राव अरे लागत पण नाही चाव्या ट्राय तर कर ना इकडे बघ काय काय करतोय रे मी पळतो केवढा फास्ट पळतोयस कारण तू का हुसेन बोल्ट आहेस चल माग चल ऐक ना आम्ही हारलोय रे आता काय काय दमलो डॉक्टर एक काम कर हे बंदूक तूच धर आणि ना आम्हाला चोरी करण्यासाठी फक्त 8,000 रुपये खर्च आलाय तो पण मी बायकोकडनं घेतलाय तेवढे पैसे मला दे आम्हाला जाऊ दे मी तुझ्या पाया पडतो पड म्हणजे खरंच पडायचंय त्याच्यानंतर देशी नाहीतर विकास फोटो पोलीस आले बंदूक सोड बंदूक सोड ना चल लवकर अरे बंदूक सोड भाड्याने आणले बंदूक सोड भाई चल लवकर सोड ना बंदूक फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा टाना ना ना हाय सई बोल बेटा बोल बोल हाय प्रसाद हाय ए ए ए ए गौर्या काय डायरेक्ट सई प्रसाद हा मग मी आता एक हॉलिवूडची फिल्म करतोय ना बघितलं हेच करणार मी हॉलिवूडची फिल्म करतोय त्यामुळे मी हे बोलू शकतो होता केला अट्टहास याच्यासाठी नाही 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 याच साठी केला होता अट्टहास असं येते हेच आयुष्यभर तुम्ही फक्त गौरव मोरेच्या चुकाच काढा हेच करा तुम्ही आणि गौरव मोरे तुम्हाला चकून कधी हॉलिवूडला गेला तुम्हाला कळलं देखील नाही तुम्ही आयुष्यभर फक्त हेच करा मार्क ओके आहे अरे ह्याच्यासारखा सेम दिसणारा आमच्या एमएजी टीम मध्ये होता विराज नाव आहे त्याच गौरव दादा तो मीच आहे तू हो तू इथं काय करतोय इथे मी सेकंड लीड करतोय फिल्म मध्ये हो काय हो क्या बात यार तू पण इथे काम करतोस काय वा वा चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे दत्तू तू इथं काय करतोय प्रोडक्शन साठी नाही नाही मी मेन विलन करतोय मेन विलन म्हणजे सगळेच मला एमएजी टीम वाले दिसतात म्हणून विचारलं की बाबा हॉलिवूड मध्ये एमएजी ची टीम म्हणजे हो फायनान्सर वेट क्लाउडच आहे ऍम्ब्युलन्स आहे बाहेर अरे सब ऍक्टर आ गए क्या हो सर तू छुपा हुआ अदाकार है अंधुरे कछुए के मुंह के मरी हुई बिल्ली जैसी शक्ल बनाना मत आख्या में अंगार होना तू मेन विलन है हाँ याद रख बोला मैं दिखू अरे नमस्कार सर आप फाइट मास्टर है क्या अरे फाइट मास्टर नहीं मैं फिल्म का डायरेक्टर है पर मला सांगितलं हॉलिवूड ची फिल्म है अरे पिक्चर का नाम हॉलिवूड है पिक्चर मालेगाव की है क्या हुआ देखू हॉलीवुड की पिक्चर समझ के मैं सबको बहुत बोलकू इधर नाटका मत कर अब इधर बहुत बड़े स्टार आने वाले जैंगो सर
अरे तुम क्या मुसंडे लेके घूम रहे रे? अरे मेकअप वेकअप करो रे, थोबड़े रंगाओ रे तुम, जाओ उधर। देख टेकू बोल रहा, फोन आने वाले यहाँ पे। जैंगो सर, जैंगो सर। हाँ बहुत बड़े स्टार है वो। यस यस, सुपर स्टार है। बात यार, माय बेबी, ओ बेबी, ओ ओ ओ ओ ओ जैंगो सर तो कुतरा कहे। अरे बुरी गत के, ये जैंगो सर है। जैंगो सर। हाँ कुतरा जैंगो है। हाँ बेबी। अरे मियाँ कुतरा सा मित्रा से रोल कर रहा है। हाँ ना। या बेबी काम डाउन। हाँ एक मिनट, एक मिनट। हाँ हाँ, चेहरा ना मैं कुतरे तेरे बगीचा सर का माला वाटतो है। ए कुत्ते की औलाद गुरगुर। बेबी 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 काम डाउन, बेबी काम डाउन, बेबी बेबी डोंट बी वाइल्ड, बेबी डोंट बी वाइल्ड, बेबी बेबी। ओ ओके 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 बेबी ओके। हु इज ही? हाय आई एम अ गौरव। अरे एक मिनिट। हाँ जांगे पोटर्या। एक मिनिट, त्याला गौरव या नावाचा प्रचंड राग आहे, तुम्ही का गौरव हे नाव घेतलं? जांगो काम डाउन बेबी, काम डाउन। एक मिनिट, काय झालं, काय झालं जांगो? ओके ओके बेबी। सर आता सीन सांगतो तुम्हाला। सर कैसा आहे, जो डायलॉग है ना वो ऐसे तीन सीन आए, उसमें तीन सीन आए, तीन। हाँ सीन के मैं डायलॉग तुमको बता देता अभी। विजय तू घाबरू नको। हाँ क्या बात है सर, क्या कर रहे तुम? बेहतरीन अदाकार है सर। वाह सर क्या बात है। तू एकटा नहीं आए? हाँ सर, तुझा टॉमी तुझा सोबत शेवट पर्यंत आहे। सर ऐकलं, स्पष्ट मराठी बोलतोय हा, सोबत असा बोलला। मी सांगतो ना याला ओळखीचा हा। अरे तेकू शरम आने को ना, प्रैक्टिस कर कर के कुत्ते का डिक्शन अच्छा हो गया, तेरी जिंदगी जा रही है। मेरा डिक्शन कब अच्छा होगा रे? जांगो बेबी काय झालं, तू रुजलायस का? बरं मग आता मी काय करू, मग तुझ्यासाठी गाणं गाऊ? उनका पर्सनल चल रहा ना। काय चाललंय त्यांचं पर्सनल? अरे एडे वैनिटी में हम नॉक करके जाते हैं ना, डायरेक्ट देखते दरवाजा खोल के। ये कुछ वैनिटी है? अरे पूरी दुनिया इनके लिए वैनिटी है। बिनी बेबी, बिनी हैव टू गो ना, वी हैव टू गो, से बाय बाय, से बाय बाय, गुड गर्ल। चलो मैडम, जैंगो सर का मूड फ्रेश हो गया। यस एब्सोल्युटली। अगला सीन मैं तुमको बोल देता, फिर सब शॉट लेंगे हम। कैसा है ये जो है ना, ये होला, इसको है ना ये गाड़ी है ना, इनको ऐसी धड़क देती फिर ये गिर जाते और मर जाते। हाँ सीन समझा रहा ना मैं, रिएक्ट हो रहे उस पे वो। हाँ मग मग पूरे। तो तुम क्या है, उसको देखते ऐसी दौड़ते 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 जाते और उसके सीने पे ऐसी पंजे डाल देते, फिर तुम है ना मुंह से मुंह की सांस देते उसको, ऐसी गिपाप गिप सांस देते ना,
फिर उसके फेफड़ों में हवा आती और तब इसके जान में जान आती। ये करने का अपने को कहाँ से बोला? एक एक मिनट, कहाँ से ले जाएंगे? मुझे नहीं जाएंगे। एक मिनट, अरे क्या हुआ? तू लीड करतो इस नया फिल्म में, ये ऐसे इंटीमेट सीन करावे लगता जाएंगे। जाएंगे ऐसे नको ना करो। एक एक मिनट, ऍक्च्युअली सर जांगोचं असं म्हणणं आहे की तो याच्या तोंडात तोंड घालून श्वास नाही देणार, याला खूप किळसवाणं वाटतंय। मी किळसवाणं? त्याला खूप वियर्ड वाटतंय। या कुत्र्याला वियर्ड वाटतंय? हो हो। अरे जाड्या आहे जाड्या, तुला तुला वियर्ड असं मारला बुक्काय का? उनको बोलने का तू बात, तू ज्यादा बात मत कर, तेरे को पटक पटक के मारता मैं, समझा क्या? तू घबरे, अरे तू कुत्र्याचा रोल करतो? कुठला कुत्रा आहे तू? शेफ्टी नाही काय नाही अस्वल? नहीं नहीं, अब मैं इसको नहीं छोड़ूंगा मैं इसको। अरे क्या कर, कुत्रा चावल्यावर माणसाला रेबीज, एक मिनिट, कुत्रा चावल्यावर माणसाला रेबीज होतो ना, माणूस चावला ना कुत्र्याला बेरीज होईल बेरीज। अरे हॅलो एवरीवन, आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा। प्रसाद सर बोला, मला तुमचा आशीर्वाद पाहिजे। का? मी दिग्दर्शन क्षेत्रात उतरतोय। का? कारण तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनर डिरेक्टर आहात, कच्चा लिंबू, मी पण तुमच्यासमोर कच्चा लिंबू, पण मी ठरवलं की मला डिरेक्शन क्षेत्रात यायचं आहे, म्हणून मला तुमचा आशीर्वाद हवा आहे। पण गौर्या, हां तो डिरेक्टर तुला व्हायचंय तर असं एखादं काळं स्लीवलेस जॅकेट वगैरे का नाही घातलंस? घातलंस हो, घातलंय सर। तुमच्या ह्या मंचावरचे विनोद म्हणजे ना हाय ना, ॲम्ब्युलन्स आहे ना? इथे येण्यामागचं खरं कारण असं आहे की किती वर्ष मी खांडेकरच्या हाताखाली काम करायचं ना। एक खांडेकर आणि दुसरे आपले ते गोस्वामी सर। इतक्या स्लो लोकात माझी फास्ट प्रगती कशी होईल? म्हणून मी ठरवलंय मी स्वतः डिरेक्टर होणार आहे। क्या बात, क्या बात। एक कंपनी आहे, तिचं नाटक बसवायला घेतलंय मी, त्या कंपनीचे एम्प्लॉय तिथे काम करणार आहे सगळे, मला आपल्यावर भरोसा आहे ना भाई, आणि त्यांना ह्या याचा फील यायला पाहिजे नाटकाचा, म्हणून मी म्युझिशियन्स पण घेऊन आलोय, त्यांना रंगीत तालीम फील आला पाहिजे म्हणून नवीन कपडे पण दिलेत घालायला, की कपडे घालून तुम्ही रिहर्सल करा, म्हणजे असं तुम्हाला वाटलं पाहिजे की क्या बात आहे म्हणून, अशा पद्धतीचं माझं डिरेक्शन आहे। ती ती येतील जाता, ए झालं का रे दादा? गुप्ता मॅडम, ते सोडा, वाईट दिसतं ते। काय यार, सेट आला, आर्टिस्ट कुठे आहेत? माइंड युअर लँग्वेज, प्लीज माइंड युअर लँग्वेज। सॉरी सॉरी सॉरी, अरे आर्टिस्ट आहेत, मला वाटलं की अरे वा क्या बात आहे। बघितले सर आमचे सलीम आणि अनारकली असे आहेत। ओ मॅडम रेडी? गुप्ते मॅडम रेडी ना? सावंत सर चला पहिला डायलॉग। दादा यांना म्युझिक द्या। अनवर कुली? काय बोलला? अनवर कुली असं लिहिलं स्क्रिप्ट मध्ये, अनवर कुली
आय एम सॉरी अनारकली आहे ना. आय एम माय मिस्टेक. कसं आहे की माझं थोडं अण्णा आणि नावांमध्ये थोडासा गोंधळ होतो, थोडं कन्फ्युजन होतं. बरं, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. पण पहिलंच वाक्य आहे ना, अख्खं नाटक करायचं अजून आपल्याला, विसरू नका. नाहीतर मी आहे ना. नाही मोरे, आमच्या सरांचा ना नावांचा आणि अण्णांचा गोंधळ. कधी कधी माझं अण्णाव पण विसरतो. आता माझं अण्णाव वसंत आहे. नाही सर, तुमचं अण्णाव सावंत आहे. सावंत असं पण अनारकलीला अनवर कुली बोललं तर चालेल का? सिरियस सीनला लोक हसतील ना. काय चालणार ना? अजिबात नको. मिस्टर आय कॅन डू इट, मग सांगतो नंतर. काय आता अनारकली, अनारकली सर, मी घशात पाय घालून घसा मोकळा करीन. सलीम आहे, सलीम चिलीम नाही. प्रॉब्लेम आहे ते सांगतोय. आय डू इट, आय डू इट. अरे कधीपासून आय विल डू इट चाललंय यार. माइंड युअर लँग्वेज, आय एम बॉस हियर. ओके मिनिट करा. या 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 अनारकली, ये हिजरा भी बर्दाश्त नहीं हो रहा है. उफ, अरे ये जो मोहल्ले का जो ये शहजादा है वो मतलब ये मोहब्बत की ये उसने दौलत के सारे उसने इंसल्ट कर दिया. मतलब बदनाम किया है बाबा, है ना. मतलब ये वाह बर्बाद कर दिया अभी, है ना. शहजादे सलीम, इन दरो दीवार में अगर हमें दफनाया गया फिर भी हम तुम्हारे दिल की रोशनी में जलते रहेंगे. सलीम मेरे आफ्ताब अगवई, मेरे आफ्ताब शहंशाह बज़्म-ए शाही, तुम्हारे सामने ये अनार कली मुफलिस है. या, 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 मुफलिस है तवंगर और ये चमने जगार में, तुम और मैं ये तालाब के किनारे ये जरा मजो हो जाएंगे, बैठ जाएंगे, है ना. मित्रांसोबत बोलताय सलीम, आहे ना. सलीम कसा बोलला पाहिजे? लेखकाने काहीतरी लिहिलंय त्याच्यामध्ये, बरोबर ना. भाषेला आपला गुलाम बनवा, भाषेसोबत शब्दासोबत मैत्री करा, त्यांच्या खांद्यावरती हात टाका, कळलं. त्यांना कानाखाली नका मारू, त्यांच्याशी बोला, वाक्याला आपला मित्र बनवा. व्याकरण उगाच नाही आहे, त्याला काहीतरी अर्थ आहे ना. उद्गारवाचक, प्रश्नचिन्ह, कंस, स्वल्पविराम काहीतरी आहे ना. मुळात काय, भाषेवर प्रभुत्व असायला पाहिजे. ए ए गौऱ्या गौऱ्या, शब्द भाषा तुला शोभत नाही रे, जाऊ दे ना. जर दिलंय तर कर की. मी मोठं व्हावं हे सृष्टीच्या मनातच नाहीये. चला चला कंटिन्यू करा, कंटिन्यू करा. होईल ना, आय कॅन डू इट. होईल ना, एवढा करा. याच्यानंतर आपल्याला तलावाचा सीन करायचा. चला चला तलावाचा सीन, ते सगळे घे. अकरा एक अंक ना ह्याच्यात संपवा. अरे बसायला पटकन. वी कॅन डू इट, या वी कॅन डू इट, या. कुणाच्याही बापाने सलीम आणि अनारकली असे बसलेले बघितले नसतील. नका ना यार, मी लय चॅलेंज करून आलोय, माझं नाव खराब होईल यार. नीट करा ना यार, नीट करा ना. हा तलावातला सीन आहे. ओके, तुम्ही टेन्शन मध्ये आहात, स्टार्ट. आओ सलीम, तालाब के किनारे वे हमारी याद रे. अरे तलाव आहे ते तलाव. अरे बाबा, अरे बाबा, अरे बाबा, विसलो. आता परत बसावं लागेल. अनारकली, मतलब
तुम्हारे ये खुश नको मुझे वो करीब से देखना है क्या हुए कोणती सलीमाने अनार केली फरसन खातात रे लाज है का आपला लाज तुला भिंतीत गाडणार आहे तू त्याला सांगायला आले इथं बसून फरसन खाते देख ना सर प्लीज करा ना सर आई कॅन डू इट या आल्यापासून फक्त एकच वाक्य झालं आय कॅन डू इट बूट घालून खचत मी आता तुम्ही सरांना असं बोलू नका सर आय कॅन डू इट करा किती बसून बोलू नका त्यांना नो दिस इज रॉंग रोमे दिस इज रॉंग कोण रोमी रोमे कोण रोमी मोरे 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 मी तुला ले मारी तिसरे रोमे लक्षात ठेव रेडी सर हाँ करीब से देखना है तुम्हारे ये उसने को करीब से देखना है और जो है मतलब तुम्हारा उसने ये ऐसा है कि बाबा कोई भी शहजादा अपनी सलवार निकाल के रख देगा एक मिनट शहजादा क्या निकल के रख देगा सलवार अरे ना गया शहजादा अपनी तलवार निकाल कर रख देगा ऐसा ही थे सलवार का खाड़ेल तू हाँ ओके अरे तू क्या बांगा का डोका नहीं रे हाँ क्या साले तू यार ये हासिन कैंसल उठा हासिन नहीं नहीं हासिन कैंसल उठा चला तो ओ डांस है तो तुम्हारा सर माझा ढोलक कधी मी घेऊ का भिंतीत पुरायला खाली बस तू माल कालव जो पर्यंत मी सांगत ना तो पर्यंत माल कालव रेडी सर डान्स बसवला तुम्ही मस्त बसवला सर कला चला डान्स करा प्यार किया तू डरना क्या एक नंबर ये अनारकली होती अशी नसते अनारकली सर पंचमर मिळतो सर आम्ही दरवर्षी हा डान्स दरवर्षी करतो सर म्हणजे गेल्या वर्षी रोमियो जुलियट मध्ये जुलियट पण अशी नसली होती ती पण अशीच नसलेली ओके ठीक आहे उठ तुझा सीन आला आता हिला गाडायचं होतं ना आता हिला नाही दोघांना गाडायचंय कळलं रे काय रे तुम्ही लोक मी लोकांना चॅलेंज केलंय त्या खांडेकरला चॅलेंज करून आलोय झालं गेलं माझं काम सोडतोय मी नाटक तुमचं तुम्हीच करा चल सर नो प्रॉब्लम वी कॅन डू इट सर याच्या पुढे आय विल डायरेक्ट ओके सर या नो प्रॉब्लम गाणं